डिअर स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू चॅप्टर, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ॲक्च्युली तुम्ही खूप दिवस झाले याच्याबद्दल डिमांड करत होता की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करा, बट आपला जो रिफ्रॅक्शन चालू होता चॅप्टर तो थोडासा लेंदी होत गेला आणि त्यामुळे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करायला थोडासा लेट झाला आपल्याला. बट इट्स ओके, आपण मॅक्झिमम ट्राय करूयात की तुमच्या एक्झामपर्यंत ह्याच्यातला मॅक्झिमम पार्ट आपला कवर होईल. सो लेट अस स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ॲज यू नो, ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट अ टाईप ऑफ फोर्स. मग मला सांगा, फोर्स म्हणजे काय असतो? जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो आहे असं म्हणतो, तर तेव्हा ॲक्च्युली काय करत असतो आपण, काय प्रोसेस असते ती? तर बघा, आपण फोर्स अप्लाय करतो म्हणजे आयदर वी पुश अन ऑब्जेक्ट ऑर वी पुल अन ऑब्जेक्ट ऑर वी लिफ्ट एनी ऑब्जेक्ट, बरोबर? सो फोर्सला आपल्याला एकदम इझी वर्ड्समध्ये जर डिफाईन करायचं असेल तर इट इज नथिंग बट पुश ऑर पुल. On an object. ओके, हे एकदम सिम्पल वर्ड्समध्ये तुम्ही फोर्सबद्दल सांगू शकता. आता जर प्रॉपरली तुम्हाला फोर्स डिफाईन करायचा असेल तर कसं करणार? बघा, फोर्स आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा जर तो स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल म्हणजे स्टेडी असेल तर त्याला मूवमेंट प्राप्त होते. जर तो मूवमेंटमध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी आयदर इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. म्हणजेच फोर्स इज अ क्वांटिटी बिकॉज ऑफ विच वी कॅन चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑफ अन ऑब्जेक्ट. जर स्टेडी असेल तर मूवमेंटमध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार. सो बघा, इथे आपण डिफाईन कसं करू शकतो फोर्सला? इट इज अ फिजिकल क्वांटिटी that changes the state of rest or of uniform motion. जर object uniform motion मध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी कमी किंवा जास्त होणार, आणि जर तो स्टेडी असेल तर त्याला मूवमेंट प्राप्त होणार. अशी फिजिकल क्वांटिटी, त्याला आपण म्हणतो फोर्स. आता जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो देन सम चेंजेस ऑकर इन इट. सो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स वेन वी अप्लाय फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, ते आपण बघूयात. इफेक्ट्स ऑफ फोर्स, हे सगळी बेसिक माहिती आहे. हे ॲक्च्युली आपण 8th-9th स्टँडर्डमध्ये ह्याच्याबद्दल शिकलो आहे, बट हे रिकॉल करणंही खूप गरजेचं आहे कारण ह्याच्याशी रिलेटेडच नॉलेज आपल्याला आत्ता पुढे शिकायचं आहे. आधी प्रिव्हियस नॉलेज जेव्हा आपल्याला थोडंसं फ्रेश होईल, आठवेल, की मग त्याच्यावरती बेस्ड आपल्याला हे नॉलेज समजायला कम्पॅरेटिव्हली इझी जातं आणि म्हणून आपण हे डिस्कस करतो आहे. बघा, इफेक्ट्स ऑफ फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यामुळे काय काय चेंजेस होतात तर बघा, फोर्स कॅन चेंज, काय काय चेंज करू शकतं तर स्टेट ऑफ रेस्ट, त्याची पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, शेप, साईज, ह्या सगळ्याच्या मध्ये ह्या फोर्समुळे चेंजेस होऊ शकतात. त्याची व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, या सगळ्यामध्ये चेंजेस होतात वेन एवर वी अप्लाय फोर्स टू एनी ऑब्जेक्ट. आठवा, एखादी गाडी आहे, ह्या डायरेक्शननं चालली आहे, मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, डायरेक्शन चेंज झाली. हं, मी जोरात ढकललं एखाद्या ऑब्जेक्टला, स्टेडी आहे, तिला मोशन प्राप्त झाली. अशा प्रकारे फोर्स जेव्हा अप्लाय करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टच्या ह्या पॅरामीटर्समध्ये चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतात. हे तुम्ही सांगाल त्याचे इफेक्ट्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टाईप्स ऑफ फोर्सेस. आपण फोर्सचे दोन मेन टाईप्स शिकलो, दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जेव्हा केव्हा कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ऑब्जेक्ट्स डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसूनसुद्धा त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता त्याचे देखील सब टाईप्स आहेत. आपण 8th स्टँडर्ड्समध्ये हे डिटेल शिकलो आहे. बघा, तुम्हाला जर डिटेल हवंच असेल तुम्ही टेक्स्टबुक 8th स्टँडर्डचं रेफर करू शकता किंवा माझ्या ह्याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे 8th स्टँडर्डचा तो देखील तुम्ही बघू शकता. आता बघा, टाईप्स
परत बघू आपण पहिला कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे कशामुळे येतात, टू ऑब्जेक्ट्स आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ईच अदर आणि त्यामुळं जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. याचे एक्झाम्पल्स आपल्याला काय सांगता येतील रे, बघा मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, जेव्हा आपण हातानं एखादा ऑब्जेक्ट उचलतो तेव्हा त्याच्यावरती आपल्या मसलचा फोर्स अप्लाय करतो ना, किंवा पायांना आपण एखादी वस्तू ढकलतो. सो आपल्या मसल्सचा यूज करून आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा फोर्स एक्झर्ट करतो दॅट इज मस्क्युलर फोर्स. त्यानंतर मेकॅनिकल फोर्स आपण सांगू शकतो. मेकॅनिकल फोर्स म्हणजेच एखाद्या मशीनचा यूज करून आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करतो, तो तुम्ही मेकॅनिकल फोर्स सांगू शकता. अजून कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आपण सांगू शकतो. फ्रिक्शनल म्हणजे सरफेसवरती एखादा ऑब्जेक्ट घसरत जात असेल तर त्यांच्यामध्ये जो फ्रिक्शन असतो, आपण दोन हात जेव्हा एकमेकांच्यावरती रब करतो, फ्रिक्शनल फोर्स, दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्यावरती फ्रिक्शन त्यांच्यामध्ये निर्माण होतं कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं तो फोर्स, त्याला म्हणतात फ्रिक्शनल फोर्स. हे काही एक्झाम्पल झाले कॉन्टॅक्ट फोर्सेसचे. त्यानंतर नेक्स्ट टाईप येतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आपण काय सांगणार, जसं मी तुम्हाला आता सांगितलं टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर. मग इथे काय असतं, तर जरी ते ऑब्जेक्ट्स दूर असतील एकमेकांपासून तरीसुद्धा त्यांच्यामध्ये हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. दोन मॅग्नेट एकमेकांच्यापासून जरी लांब असले तरी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ मॅग्नेट. किंवा जसं अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचते, तेव्हा ते दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे ते ऑब्जेक्ट आणि अर्थ यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट तर नसतोच. सो अशा प्रकारचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, जिथे दोन वस्तू एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किंवा आता सांगितलं तसा तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स. हे काही एक्झाम्पल झाले फोर्स, त्याचे इफेक्ट्स, त्याचे टाईप्स, हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर नाव लेट अस फोकस ऑन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आतापर्यंत तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एवढंच माहिती होतं की अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडं ज्या फोर्समुळं अट्रॅक्ट करते त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात, असं आत्तापर्यंत आपण शिकलो आहे. बट मोर ओवर ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज प्रेझेंट इन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. जगातल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये, कुठलंही दोन ऑब्जेक्ट्स तुम्ही कन्सिडर करू शकता, लिव्हिंग नॉन लिव्हिंग, ज्यांना स्वतःचं असं मास आहे, अशी जगातली कुठलीही दोन ऑब्जेक्ट्स तुम्ही कन्सिडर करा, त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तुम्हाला परत प्रश्न पडेल की जर दोन ऑब्जेक्ट्स, कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, मग ते काय एकमेकांच्याकडे खेचले जात नाहीत, तर त्याचा आन्सर आहे त्यांचे मासेस. आणि ते डिटेल आपण ह्या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत, तुम्हाला व्यवस्थित समजेलच. आत्ता आपण फक्त ह्याची बेसिक आणि इंट्रोडक्शन जे आहे तो पार्ट इथं बघायचा आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर तुम्हाला डिफाईन करायला विचारला की डिफाईन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर तुम्ही काय म्हणणार इथे, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. जगामध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स वॉज इन्व्हेंटेड बाय आयझॅक न्यूटन. हे तुम्हाला वन मार्क्ससाठी लक्षात ठेवा.
जेव्हा तुम्हाला ह्याच्यामागची स्टोरी देखील माहिती असेल की वेन ही वॉज सिटिंग अंडर द ॲपल ट्री देन वन ॲपल फेल डाऊन ऑन द अर्थ, मग त्याला असा विचार आला की हे सरळच का पडलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये का पडलं, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का नाही, किंवा वरतीच का नाही गेलं. सो मग त्याच्यावरती त्यानं रिसर्च केला, अभ्यास केला आणि मग त्याला असं कळलं की देर इज सर्टन फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज प्रेझेंट इनसाईड द अर्थ, की ज्याच्यामुळं ते ॲपलच नाही तर प्रत्येक वस्तू ही अर्थकडे खेचली जाते. मग परत त्याला असा प्रश्न पडला की प्रत्येक वस्तू खालीच येते आहे, म्हणजे ह्या फोर्सची काहीतरी डायरेक्शन देखील असणार. आणि मग नंतर त्याच्या असं लक्षात आलं की हा जो फोर्स आहे जो ज्यामुळे अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचते, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा त्याचं जे काही सेंट्रल पॉईंट म्हणूयात, तो कुठं असतो तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि प्रत्येक अर्थच्याच असं नाही तर प्रत्येक ऑब्जेक्ट जेव्हा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतो असं आपण म्हणतो, तर दॅट फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. आणि जो फोर्स दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःच्या सेंटरकडे खेचून घेतो तो फोर्स त्याला म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. ओके, म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स यालाच सेंट्रीपेटल फोर्स असं देखील आपण म्हणू शकतो, विच इज सेंटर सीकिंग फोर्स. म्हणजेच असा फोर्स की ज्याच्यामुळे कुठलंही ऑब्जेक्ट एखाद्या ऑब्जेक्टच्या जो सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्या पाथच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. ॲक्च्युली जर तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स आपण जेव्हा डिफाईन करतो तर असं सांगाल, इट इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन सर्क्युलर मोशन. जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव होत असतो तेव्हा त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो त्याला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. आपण लास्ट इयर जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकलो होतो 9th स्टँडर्डमध्ये, ते तुम्हाला आठवत असेल तर बघा, हातामध्ये आपण एक स्ट्रिंग घेऊन सपोज उभे आहात आणि त्या स्ट्रिंगच्या एका एंडला आपण स्टोन बांधला आहे आणि जेव्हा तुम्ही गोल 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 फिरवता, ती गोफण म्हणतो ज्याला मराठीमध्ये आपण, तर तो जो मुवमेंट आहे किंवा अर्थची सनभोवतीची मुवमेंट, मूनची अर्थभोवतीची मुवमेंट, ह्या सगळ्या टाईप ज्या आहेत त्या सेंट्रिपेटल फोर्स किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहेत. आणि इथे सपोज तुम्ही उभे आहात, तुमच्या हातात ही स्ट्रिंग आहे आणि हा तुमच्या हातातला स्टोन आहे, तर हा जो स्टोन आहे त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स कुठं आहे रे त्याचं हे सेंटर, तर तुमच्या हातात, बरोबर. सो दिस सेंट्रिपेटल फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. आता समजा तुम्ही हा जी दोरी आहे तुमच्या हातातली ती तुम्ही रिलीज केली, तर हा स्टोन कुठे जाईल, तर बघा जेव्हा तुम्ही हातातनं दोरी रिलीज करता तर त्या दगडावरती ॲक्ट होणारा जो काही सेंट्रिपेटल फोर्स आहे तो निघून जाईल आणि तो स्टोन त्यावेळी ज्या पोझिशनला आहे म्हणजे इथे, तर त्या पोझिशनपासून टँजेन्शियल म्हणजेच 90 डिग्रीजमध्ये तो दगड आहे तो मूव्ह होईल. आठवत असेल तुम्हाला मी 9th स्टँडर्डचे जे व्हिडिओज किंवा तेव्हा आपण जे शिकलो होतो की गाडीचे जे मडगार्ड्स असतात, बरोबर, ते मडगार्ड्स बरोबर मागच्या बाजूला आपण का लावतो, तर तो चिखल उडून असाच 90 डिग्रीजमध्ये जातो आणि त्यामुळे आपली गाडी किंवा कपडे खराब होऊ नयेत म्हणून गाड्यांचे जे मडगार्ड्स असतात ते अशा इथे लावलेले असतात चाकाने, चाकाच्या कडेला. सो जेव्हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतो आणि तिथे त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे, तर त्या ऑब्जेक्टची जी काही ज्या व्हिलॉसिटीनं तो मूव्ह होतो आहे ऑब्जेक्ट, हा दगड सपोज इथे आपण घेतला, तर धिस स्टोन इज मूव्हिंग इन अ स्पेसिफिक व्हिलॉसिटी अँड द डायरेक्शन ऑफ दॅट व्हिलॉसिटी इज अलॉंग अ टँजेन्शियल पाथ टू इट्स पोझिशन, आहे त्या पोझिशनच्या 90 डिग्रीजमध्ये त्या व्हिलॉसिटीची डायरेक्शन असते. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे 9th स्टँडर्डमध्ये ॲक्च्युली आपल्याला झालेलंच आहे. सो दिस इज अबाउट सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स इज अ सेंटर सीकिंग फोर्स
की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव होत असतो तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो सगळा कॉन्सन्ट्रेटेड कुठं असतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. आणि म्हणून समजा आता अर्थ इथे तुम्ही इमॅजिन करा की हा सन आहे आणि सनच्या भोवतीनं हे प्लॅनेट्स मूव होत आहेत. समजा हा सनचा जो सेंट्रीपेटल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन जर प्रेझेंट नसता तर काय झालं असतं, तर असं झालं असतं स्टुडंट्स की हे जे प्लॅनेट्स आहेत ते त्यांच्या पोझिशनपासून स्ट्रेट लाईनमध्ये मूव झाले असते. सर्क्युलर पाथमध्ये न फिरता टेंजेन्शियल पाथमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये आहेत त्या पोझिशनपासून त्यांची मूवमेंट झाली असती. का? बिकॉज देअर इज नो सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट. आणि हे सगळे प्लॅनेट्स किंवा अर्थभोवती फिरणारा मून हे सगळे एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरत आहेत बिकॉज ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स. आलं लक्षात? हां. आता ते मग तुम्ही म्हणाल ॲपल का नाही फिरत अर्थच्या भोवतीने, मूनच का फिरतो किंवा प्लॅनेटच सनच्या भोवतीनं का फिरतात, याचं देखील कारण आहे. आपण ते पुढच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करत जाणारच आहोत. आत्ता फक्त तुम्हाला एवढं कळलं का बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जगातल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सेंट्रीपेटल फोर्स की जो प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःच्या सेंटरकडे खेचतो. सेंट्रीपेटल फोर्समध्ये ऑब्जेक्ट जेव्हा मूव होत असतो तर तेव्हा त्याची व्हिलॉसिटीची डायरेक्शन ही त्याच्या पोझिशनच्या डायरेक्शनपासून 90 degrees असते, म्हणजेच टँजेन्शियल असते. समजा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली सेंट्रीपेटल फोर्सवरती, तर तुम्ही डिफाईन करायला विचारलं तर तुम्ही ही डेफिनिशन सांगाल. शॉर्ट नोट विचारली फॉर 2 marks तर तुम्ही ही डेफिनिशन लिहून हे एक्सप्लेन करणार. आणि मग हे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की आहे ते व्हिलॉसिटीची डायरेक्शन ही त्याच्या पोझिशनच्या टँजेन्शियल असते आणि हा सेंटर सिकिंग फोर्स असतो सेंट्रिपेटल फोर्स वगैरे हे त्याच्यात तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली रिगार्डिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे जर कळलं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जे सांगितलं आहे तरच तुम्हाला ह्याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये समजत जाणार आहे. प्रत्येक आधीचा पॉईंट हा दुसऱ्या पुढच्या येणाऱ्या पॉईंटचा बेसिक पार्ट असतो. तो जर समजला तर पुढचं नॉलेज तुम्हाला इझी जाणार. आणि म्हणून हे सगळं समजणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे पार्ट्स बघितले, फोर्स त्याचे टाईप्स त्याचे इफेक्ट्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण डिटेल बघितला कसा असतो काय असतो, आणि सेंट्रीपेटल फोर्स ह्या एवढ्या कन्सेप्ट्स आपण बघितल्या. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट म्हणजेच केपलर्स लॉज आहेत ते स्टडी करणार आहोत.